टोचा मुका फार चिडलेत ते. अरे काय रे, हा का आला रे तुम्ही विश्वास? काय रे, काय काढलेस काम? हे बघा आपण ह्या इलेक्शन ला आम्ही कोणतीही मदत करणार नाही. हो म्हणजे आपण मतदारसंघात काय काम केले तो तुम्ही? अरे काय काम म्हणजे, अरे या मतदारसंघामध्ये आमदार फंडात तुम्ही किती काम केली? अरे हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं. अहो तुम्ही तरी सांगा की याना. आता काय सांगणार मी आप्पा, आपल्या मतदारसंघात पूर्व संरक्षण भिंत बांधण्याचं काम कुणी केलं? कुणी केलं? गणप्याने केलं. आणि मला सांगा दूध संस्था स्थापन करण्यासाठी मंत्रालयातून मंजुरी तरी कुणी आणली? कुणी कुणी आणली? अहो गणप्यानेच आणली. अब ते राहू दे, चारपट जमिनीसाठी निचरा कॅनल काढण्यासाठी धडपड कुणी केली? ती बी गणप्यानेच केली. हे बघा, या मतदारसंघातनं आमदार म्हणून मीच निवडून येणार आहे आणि विजयाची हॅट्रिक करणार आहे. आणि कोण उभारणार आहे आपणच्या विरोधात? कोण उभारणार आहे? कोण? आपला गणप्याच उभारणार आहे. कोण? गणप्या? अरे हट गणप्या, चला. अरे तुमच्या सारखे 56 कार्यकर्ते आहेत माझ्याकडे, चला. बाजू 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 गणप्या, जरा हळू. अरे काय गणप्या, छान चल की. अरे गावी जायचंय. झोपले उड रे. साहेब काय झालं गणपी, गडबडीत आहेस? गावी जायचंय, 5 एस टी जाऊ. अरे हो, तू गावी निघालेस नाही का? हा साहेब. जा जा निघ. बर येताना काय आणशील? काय आणू? हरभऱ्याचा ढाळ आणू. काय येतो साहेब? ये माझा डबा म्हणजे हा दे दे हा घे. येळ झालाय आधीच साहेब येतो. तर साहेब मी काय म्हणत होतो, हे ह्याच्यावर जर सही केली ना. ये विष्णू, मलाच कर सलाम. काय? अरे राज्यकारभार नीट सांभाळा. मी चाललोय गावी 10 दिवसासाठी. निवांत जा तुम्ही, मी हाय इकडे. काय आहे रा? बर हो, शिक्षण खात्याचे सचिव कुठे भेटतील? ते इकडं डावीकडे वळा, 4th कॅबिन. किती वी? 4th. या. ओ हा, कृषी मंत्री कुठे भेटतील? कृषी गावाकडनं आलाय. 4th मजल्यावर भाऊ, लिफ्ट न जा, लिफ्ट न जा. बर बर 5 केबिन. या. हा ठीक आहे, या.
नमस्कार सर। अरे हो क्या निघतो रे शिवाजी। अरे आशाताई काय विशेष काय गजरा बिजरा? आज लग्नाचा वाढदिवस ना, 25वा। 25 वर्ष झाली तो आमची काशी झाली। काय पण कुठं पण काय बी टाकत्यात काय लोक आहेत। तुका अरे स्वच्छ ठेवा रे, परिसर स्वच्छ ठेवा। जाऊन घरात तुका ना, कधी सुधारणारा माणूस देव जाणे। अरे अरे कार बाजू भरलीस का तुझे कापड? हो बस कर आता, डोकं फिरू नको माझं। गावाकडे होतास तीस भर होत, 4:15 झालं, एसटीची वेळ झाली, अजूनही झपत्याने बसले असतील उच्चापत्या करत। येऊ देते असती, बघते त्यांच्याकडे कुठलं स्थळ शोधून काढलं माझ्या बाण आणि ध्यान बांधलं असलं गळ्यात। आला सा असं चोरागत कशाला येत आहे? तुमचंच घर आहे, या या। मारुती आरती आणि बाबा वळे हसनी, 5 असते एकच नाही तुम्हासनी। अयो तू काय बी काळजी करू नको, बाबाचे लेवट आहे सगळीकडे, आपण गेल्याशिवाय एसटी नाही सुटणार। मेल्या तुझं तोंड बंद कर, आवा आवरला का? माझी तयारी झाली बे तुझ्या अटी। ये रे तुमच्या आईसाठी भांडी कोण ठेवणार? माझा बा जनारायण, जय इंद्र, जय राम, जय रावण। आता चला की एसटी चेळ झाली। चला अभंगाला जोड ताळाची पळ्यांची। सयाजीराव तुर्रे पाटील, सयाजीराव तुर्रे पाटील, सयाजीराव तुर्रे पाटील। मंडळी आपल्या मतदारसंघाचं लाडकं नेतं बाजीराव अप्पा आता येणार आहेत। सगळे साले चोर एकेकाला नागवं करून झोडलं पाहिजे। यंदाचं इलेक्शन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण बाजीराव अप्पा यंदा आमदारकीची हॅट्रिक करत आहेत, त्यामुळे त्यांना या वेळी मंत्रीपद नाही। अरे वा, त्यामुळे आज गावात इलेक्शनची धामधूम सुरू झाली वाटत। चला चला काय रे काय म्हणतात, मला बी लवकर रे। तिकडे शाळा कशी आहे रे, किती दिवस राहणार रे? अरे गणप्या, अरे सलाम वालेकुम। अभिषेक आहे क्या? आत्ताच आलोय। ये दे गणप्या, बंबई को छोकरे को भेजने का काय? एक काम करते, तेरे पास भेज देते। बरे काम कर अहमद, यो माझा मारते का नाही? अरे या मारत्याला जर तुला येळ मिळाला तर बैलगाडीत ना फिरव की। ये भी कोई कहने की बात है गणप्या। अरे जरूर घुमाऊंगा। ठीक आहे जा, धंद्याचा बघ जा, संध्याकाळी भेट। कट्टे पे कट्टे पे। अरे गणप्या, हा जोशी का? नमस्कार, मी बोललोय वकिला बाबा, एवढ्याच्या केस तेवढा मार्ग लागला। अरे तू हायस म्हणून आम्ही तर सुखाने जगतो रे बाबा। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग। गावरची कामं डोक्यात घेतली ती, तुम्ही एकट्याने काय मागता घेतलाय भाई? कुठलं स्थळ हुडकून काढलं माझ्या बाण, कुणाशी लग्न लावलं सर देवा। नमस्कार गणप्या, बरे नाव का? वाढ दिसत का? मुंबई ठीक होत काय? उम्या धंदा पाणी कसा आहे? काय रे काय तरुण मंडळ द्या ते इकडे। नमस्कार वहिनी। मारती तुझं काय बारीक व्हायचं चित्र दिसतलंय काय म्हणणं काका? अरे गणप्या, ते अशोक सराफ साहेबांच्या सेक्रेटरीशी बोललोय मी, ते येत आहेत देवीच्या उत्सवाला पाहुणं म्हणून। आणि हा शिक्षण सचिव, त्यांनी बी आपल्या हायस्कूलच्या जादा तुकड्यासनी परमिशन दिली। आईला गणप्या ग्रेट हाईसलाय का? काय नाही रे, सगळे कामं न इसरत करतो एवढंच। हो रे गणप्या, राधा का कवा धरून वाट बघते तुझी। अरे हो चल 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 चल, मी मारती होतो पुढे, तुम्ही या गावभर मिरवत चल रे। राधा कची तब्येत बरी नव्हता? हो बरे आहे, मागे आजारी होती ती, आता बरी आहे थोडी। अरे गणप्या, आवडीय रूप गोजिरस गुण सुकावले पाहता लोचेन, सुकावले पाहता लोचेन, आता दिष्टी पुढे ऐसा की तू राय दुनी तुझे पाय पांडुरंगा। बघ तुझ्यासाठी काय आणलं मी, बघ काय आहे, साडी साडी साडी, आणि हे काय आहे, औषध, आणि आणि डोळे मीठ, डोळे मीठ, डोळे मीठ, उगाळ।
सांग काय माझा दिलीप कुमार असता लावली असती लिपटी. बरं बरं आमची राधक काय गणू लेकरा थोरलेला वाईज पैशाची मदत कर त्याची नोकरी बी टेम्परवारी हाय. अग आई तू काळजी करू नग अग मी हाय नवका आणि अक्कीच कसं काय चाललंय बर आहे नवका दाजीच पिणं अक्कीच बर हाय. जावई बापूनी दारू सोडल्याय आणि तू ती देवाची पुस्तकं तिला वाचाय दिलीस तवापासनं तिला दिसलंय चांगलं आल्यात. जावई बापू शेती बी चांगली करतात गणा. अरे तूच र माझा आधार तुला सारे जगाची चिंता हित दाब जरा. अरे पर जरा कुमी कडे ध्यान दे नाही तर जगाचं कल्याण करण्यात कुमीकडे मातूर तुझा कान डोळ होईल. नाही आई ये माझं लई काळजी करतात पातळ आणत्यात पिक्चरला नेत्यात आईस्क्रीम देत्यात चौपाटीवर फिरायला नेत्यात आणि गजरा पी घालत्यात. आलो यांचं जेव्हा भाऊचं मैत्र आता जातील यांच्या मागणं वरा वरा करत जाऊ. जा बा चला मारते काय काळजी बस आता झोप बाबा. आलो रे काय रे काय रे काय झालं अरे वहिनीच ते कशाला रडवतोस. अरे तिला वाटतं मला जगाची काळजी पडले त्याची काळजीच नाही म्हणून. अरे मग घेऊन जा की वहिनीच ने कुठं तर 4-2 दिवस झालं पाहिजे. काय अरे काय बाबा मध हानी मुन हानी मुनला म्हणायचंय तुला आणि एकदा. अरे मग काय झालं अरे परवडाल नको का आधीच घरचं भागवता भागवता नाकीनव येते ती. मी काय म्हणतो कन प्यात त्याच्यापेक्षा जवळ नारायण गावला सुरेगाबाईची जिगरी कडक लावणे कुणी आग आवाज आलं पा करू बसलय जवळात कोदो कोदो असत गालात. अरे टोचा लेखा कधी सुधारणार तू हा. अरे गणप्या आता तूच काय ते सांग बाबायला दारू आणि तमाशान फार वाट लावली मी. ओके चला बसले खोजो खोजो असते गालात. चला भजन सुरू झालंय देवळात जाऊया चला. बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग विश्वास भजन संपल्यावर तूच विषय काढ आपल्याकडे काय धाड सुना मला तू पत्र काय सांगा तुझं झाड सोड नाही मी विचारू. कळलं कळलं संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी मानवा
क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग बोल तो पाषाण ही तोची पांडुरंग बोल तो पाषाण ही तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोल तो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोल तो मृदंग तूच विषय काढ पंडा विषय काढतो होय काय तुझ्या रात्रीची उतरली नाही का सेटलिंग म्हणाल होती अरुण भाऊ नमस्ते अरे पंडा अरे ही काय जीन्सचा शर्ट जीन्सची पॅन्ट विश्वास काय भातगड काय विचार ना अरे मग तू तर विचारायचं यार मी तुला सांगितलं होतं मामा हा या 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 पटकन दळप द्या काय आणलंय पाच किलो गहू आहे लगेच द्या आणि काय काय झालं अरे कुणीच काय बोलत नाही काय झालं मामा व्यवस्थित द्या असं म्हणजे तसं म्हणजे बहिणी काय म्हणतात आणि मारुती आय तुम्हा बरी आहे मारुती भी बरं आहे तुला एका गोष्टीसाठी तयार करायचं होत आम्ही आहे तू फक्त उभा रा उभा रा उभाच तर मामा बघा एक काम करा झालं की यांच्याकडे पाठवून द्या हे मुखिया तूच काहीतरी बोल रे बाबा हे मुखिया बोल रे विषय काढ काय काय काका बरं आहे का हे काय एवढी तब्येत बारीक झाले मागे बरे होता तुम्ही अरे काय चाललंय तुमचं काय विकत नाही काय बोलतो काय झालं काय सकाळपासून माझ्या मागे लागल्यात काका मला दोन नारळ द्या एक अंगलाचा साबण द्या एक कापड दोन साबण द्या आणि अगरबत्तीचा पुडा भी द्या गणपत काय या खेपला काय बोल 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 आमदार केला उभा राहशील आपल्या मी अरे तुम्ही लोक मी त्वचाच्या नदीला कोण टाकू लागलात की काय मी निवडणूक लढवू काय तर काय अरे दे बाबा ते बोला काका किती झाले पैसे 30 रुपये हे घ्या चला घ्या जरा बाजूला निवडणूक देवा गणपाला बुद्धी दे रे बाबा अरे गणप्या गावातल्या लोकांची काम करतोय तू तर केलीच पाहिजे आपल्या आमदारानं 5 वर्षात तोड दाखवलं नाही हे बी खरंय अरे भागाचा विकास झालेला नाही आपल्या अरे ऐका रे मी साधा पिऊन आहे शिपाई आहे शिपाई मी कशी निवडणूक लढवणार देवा अरे पण लोकांच्या बद्दल तुला कनव आहे आमदार झालास तर आपल्या भागाचा विकास होईल तू करची मी जातो भजनाला अरे नाही जमणार म्हणत ना नाही जमणार दोन दिवस पोरांनी मोकळं सोडलं नाही आता मोकळं होऊया पटकन देवा देवा माझी या इलेक्शनच्या भानगडीतनं सुटका कर मला नाही उभं राहायचंय नाही उभं राहायचंय नाही उभं राहायचंय आई शपथ नाही उभं राहायचंय अहो मग बसा खाली काय झालं काय तुम्हासनी इजिबाती घाला घशात देवा तू सांभाळ ह्यासनी देवा ऐकतोस नव का अंबाबाईच्या नावानं आई इकडे इकडे आई बस बस अरे लोटंगण देवाला मला फक्त वाकून नमस्कार कर सांगतो की मारुती काळजी घे र बाबा लय अभ्यास कर गावडे घराण्याचं नाव निघालं पाहिजे र बाबा आई आई तू भी नीट राख
काळजी घे हा, औषध विषद जाते वेळेला घेत राहा काय गंडा फोटो गणपा चल जरा फोटो स्टुडिओ जायचं आपला ग्रुप फोटो काढायचा आहे. उभय भाऊजी आमचा एक भी ग्रुप फोटो नाही. चला येतो ग. हे बघ काळजी घे हा, शिस्तीत जावा तुम्ही बी. चला गणप्या आपण आता सलवार आणि नेरशर्ट घालून हे फोटो काढूया. अरे खोळ लागलाय काय हे कापड काय वाईट आहेत. अरे साध्या कपड्यातले फोटो तुझ्यासाठी आणि सलवार कुर्त्यातले फोटो आमच्यासाठी. बर आता आपण प्रत्येकाचा एक फोटो काढूया. अरे बर गणप्या नमस्कार. गणप्या जरा काय खतब काय गणप्या इकडे बघ काय रे काकत काय झालं. नाही मला वाटलं शेड काकत फाटला का काय. भाऊजी मुंबईला फोटो पाठवले बरं का आठवणीने. गणप्या एक काम होत काय. अरे गावात कॉलेज काढायचं आहे, ट्रस्ट सुरू करायचं आहे आणि इथं दोन सह्या लागणार. कुठे कुठे पाहिजे की इथे एक आणि इथे. झालं आणखीन काय सेवा. नाही इष्टची वेळ झाली. मी जरा कापड बदलून येतो. असू देत की कापड नाही भारी दिसत आहे काय मारुती. बर चला गणप्या. अरे आपल्या जमिनीच्या केस तेवढं बघायचं बर का. बघतो ही चिठ्ठी उडीला बघायला पोच करायची बर का. गणपतराव द्राक्षाचं एवढं आमच्या बंदीकडे पोचवायचंय. हा बर अव आमचंच किती सामान आहे आधी. ठेवा ठेवा. हा बर बर बर. अरे गणप्या व्यवस्थित जा रे बाबा. काय त्वचा जर रात्रीचे कमी ढोस. प्रयत्न करतोय पण. प्रयत्न करतोय लक्ष ठेवा रे. खिडकी बंद करा. काय असू दे की मुंबईला निघालाय सगळी. काली बर का काय आणलंय. बोर सगळ्यांनी खावा वाटत भुकतान लागेल. हा राधा का येऊ. हा काळजी घे येतो. पुरे मेलनू किती साखर घालतात. साखर घालतात आणि माका डायबिटीस होत फुकट जांभळाच्या रसाचा खर्च वाढत. काय झालं. काय नाही रे ह्या मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये काय राम नाही रोवलो. काय गणप्या गावची ट्रिप कशी झाली. एकदम बेस्ट मजा आली. अरे रे काय रे कधी सुधारणार. बाळू यंदा मुख्यमंत्री म्हणून भीमराव पाटील पुन्हा शपथ घेतील का. अरे कशी शपथ घेतील. त्यांच्या लोकशक्ती पक्षाचा विजय होऊ नको. जनशक्ती पार्टीचे शामराव मोहिते यांचा जोर करणार. काय रे गणप्या. जनशक्ती पार्टीचे शामराव मोहिते यांचा जोर करणार. बरं दे रे जाऊ दे रे कोणी बी येऊ दे सत्तेवर. आपल्याला काय आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का. तू पिऊनचा पिऊन राहणार मी पण पिऊनचा पिऊन. चाय पिऊन घे. शामराव इतकी वर्ष विरोधी पक्षात काम करता की ना मग त्याका पण एकदा तरी संधी मिळाकच होई. आणि माणूस एकदम जबरदस्त हा एकदम सॉलिडा. मग भीमराव पण काय कमी नाही. गेली 5 वर्ष खाऊन खाऊन एवढा टर्र झाला आहे. नेलात नुसती टाचणी लावलास ना तरी पटकन फुटतो. गणप्या तुला सगळी खबर आहेच की. जाऊ दे रे आपण कधी त्याच्या पापाचा धनी झालो नाही एवढंच बघायचं. अरे हो तुझ्या आता माणिकराव भोसल्यानं अरे एवढी जमीन घशात घातली आहे जरा बी शिल्लक ठेवलेली नाही. बघ तो भीमराव ना दिल्ली खोके पोहोचवता सगळ्या लोकांना पैसे वाटता. तो असताना ना झाडून सगळ्या मंत्र्यांनी पैसे खाल्ले. मी काय म्हणतो तो असलो ना तर आपल्या गाव काहीतरी चिरीबिरी खाव का. काय गणप्या चिडलो. गणप्या अरे वैतागतोस कशाला. जाऊ दे रे 4 फायल्या सह्या करून आणल्यात त्या शिक्षण खात्यात पोचवायच्यात. अरे मरो का शिक्षण खाता बस तू जाशील तू कापरे. हो
वर्मा बडोद्याला कॉन्फरन्स आहे, तुम्ही तिकडे बसा. यू ऑल हॅव टू बी देअर. नमस्कार गुप्ता साहेब. ते गावात कॉलेज काढायचं होतं. काही काळजी करू नकोस, नक्कीच होणार. काय हो, काम झाला? नाही हो. हा, मला जायला पैसे नाही. हो हा, हे घ्या. पण तुमका सांगते आजोबानं तुमचा काम होऊचा नाही. ठेका वगैरे खेटे मारतास. तो साबण आहे ना साबण, हा तो मेलो पैसे खाल्ल्याशिवाय कोणाचाच काम करणार नाही. करणार नाही? नाही. मग त्याला ठेवलाय कशाला? तो एक मोठा प्रश्न. शिरो पडो त्याच्या तोंडावर. आपण काय करूचा? पण तुम्ही जरा सांभाळून जावा. हा, सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती. बाबा काय रे, हे गणित कसं सोडवायचं? हा बघू. हे वय हे लय कठीण आहे रे. तुला माहित नाही का दड्या, मला जमत नाही गणित. ते मला विचारतोस? जा पलीकडे जा. सीमा ते ना, तिला विचार, ती सोडव. जा चल, जा चल. कसला कठीण कठीण अभ्यास लावलाय पोरसनी. अरे काय करायचंय गणित? बेरीज वजाबाकी आली की संपलं. आमची पिढी गणितात नापास होऊनच मॅट्रिक होऊ शकली नाही. ऐकतोस ना देवा? तरी देवदेव करता या. देवाने काय दिलं तुम्हाला? हे बघा, रेशन आणायचे पैसे संपलेत. आणि वरन पाठवा तुमच्या थोरल्या भावाला पैसे. ए तुझी बडबड बंद कर, जा जेवायला वाट, भूका लागल्यात. चला. झांजावर महाराष्ट्र का? गणप्या गावडे, गणप्या गावडे. झांजावर महाराष्ट्र का? गणप्या गावडे. झांजावर महाराष्ट्र का? गणप्या गावडे. काय खुळी आहेत बरं, एका शिपायाला उभं केलंय त्यांनी. मुंबईसह महाराष्ट्रात प्रचाराला जोरदार सुरुवात. आम्ही जनतेची कामं केली आहेत. 5 वर्षात काय काम केलंय यांनी? 5 वर्षाची मेहनत आहे. शामराव आणि भीमराव दोघेही एकमेकांवर आरोप करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापनात कमी पडल्याने याचा लोकशाही पार्टीवर काय परिणाम झालाय का? जनता कामं विसरत नाही. दिस इज नॉट अ राईट आन्सर सर. दिल्लीचं ही लक्ष आता महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे. सर आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, खरं आहे का? शक्यच नाही. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 301 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. जत विधानसभा मतदारसंघातून लोकशक्तीचे भीमराव दळवी यांनी जनशक्तीच्या रामभाऊ भोपे यांचा 12,500 मतांनी पराभव केलाय. लोकशक्तीचे गणपतराव थोरात यांनी जनशक्तीचे हनुमंतराव वाघमोडे यांचा 15,000 मतांनी पराभव केला. सांगोळ मधून जनशक्तीचे आरडी पाटील 52,000 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी लोकशक्तीच्या राजाराम यादव यांचा पराभव केला आहे. विधानसभेच्या 301 जागांपैकी 21 निकाल हाती आले आहेत. जनशक्तीने 10 तर लोकशक्ती पक्षाने 11 जागांवर विजय मिळवला. ओय गडबड आहे, बघूया काय. तुम्ही प्रश्न टाळताय सर. गटबाजीचा फायदा आम्हालाच होणार आहे सर. राजा बहुत खुश दिख रहे.
विधानसभेच्या 301 जागांपैकी 142 निकाल हाती आले आहेत. जनशक्तीने 70 तर लोकशक्तीने 72 जागांवर विजय मिळवला आहे. कोकणात तुमच्या 10 जागा गेल्या सर. हा मान्य आहे. मराठवाड्यात तुमच्या जागा कमी झाल्यात, काय म्हणायचं तुम्हाला? कोकण जळगाव निकाल अजून लागायचेत ना. हे तुमचं राजकीय उतार झालं. अहो मराठवाडा आमचाच गड राहील. थांबा आणि बघा. जनशक्ती पक्ष परसड होतोय. धनगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल मी जाहीर करतोय. लोकशक्ती पक्षाचे नाशिकराव कोल्हे यांना 80,000 मत आणि थांबा थांबा थांबा, जनशक्ती पक्षाचे बाजीराव अप्पा पाटील यांना 84,000 मत. ही निवडणूक जिंकली आहे. 125,000 मत घेऊन अपक्ष उमेदवार गणपतराव गावडे यांनी अभिनंदन. छुपरुस्तम असा आमदार झालो आमचं गणपूर. जनशक्ती आणि लोकशक्ती या दोन्ही पक्षात चुरस वाढते. आवामी जिंकणार. फोडाफोडीच्या राजकारणावर आपला विश्वास आहे का? हा भीमराव समर्थ आहे. सगळी फिल्डिंग लावलेली आहे. नक्की कोण जिंकेल हे सांगता येत नाही. तुम्ही यावेळी तरी मुख्यमंत्री होणार का? सरकार आमचं. दिल्लीचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. मुख्यमंत्री मीच होणार आहे. महाराष्ट्रात आज विचित्र अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशक्ती पक्षाला 150 जागा तर जनशक्ती पक्षाला 150 जागा मिळाल्या आहेत. आणि 301 सदस्यांच्या विधानसभेच्या राज्यात सरकारचं भवितव्य आता फक्त एका अपक्ष आमदाराच्या हातात आहे. त्यांचं नाव आहे गणपतराव गावडे, राहणार जोगेश्वरी मुंबई. गणपतराव गावडे हे सांगली जिल्ह्याच्या धनगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आमची प्रतिनिधी निलिमा आता त्यांच्या घराच्या इकडे आहे. नमस्कार, मी उभी आहे इथं जोगेश्वरीच्या चाळीत. इथले रहिवासी आणि मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे गणपतराव गावडे हे सांगली जिल्ह्यातल्या धनगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तुम्ही बघता इथं सगळी गर्दी जमलेली आहे, लोक बेहोश आहेत आणि आमदार गणप्या गावडे यांचे विजय असो अशा घोषणा दिल्या जात आहेत. चला आता आपण जाऊया गणपतरावांच्या घरी. गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्या आमदार गणपतराव गावड्यांचा. गणपतराव तुम्हाला आज कसं वाटतंय? आमदार झाल्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा काय बोलू आमदार. पहा किती साधेपणा आहे, किती विनम्रता आहे आमदाराच्या ठाई, किती नम्रता आहे. आमदार इथं त्यांची साधी बोली बायको आहे कुमा. कुमाजी बोला. कुमाजी मला तर लाज वाटते. प्रेक्षक हो, या गावडे जोडप्याला बघून मी तर भारावून गेलेले आहे. पुन्हा सांगते, महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अपक्ष आमदाराच्याच हाती आहे. गणपतराव गावडे उर्फ गणप्या गावडे. ओव्हर टू शलाका. थांबा थांबा. अरे काय चला देवीच्या दर्शनाला. Thank you.
अरे गणप्या, मतदार संघाची गरज होती रे, म्हणून तुझी फसवून सही घेतली. अरे पण तू तू उभं राहणं महत्वाचं होत. गणप्या दादा सॉरी बर का, आमासनी माफ कर. अरे अरे किती प्रेमानं निवडून आणले लोकांनी तुला. अरे काय विकास केला त्या बाजीराव अप्पांनी सांग की. तुमचं म्हणणं बरोबर आहे र, पण आमदारकी म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? सगळं तुला जमल रे, कारण तुझं मन दुखलं तांदळासारखं स्वच्छ आहे रे. जागतिक दहशतवादाच्या मुद्द्यावर लोकशक्ती पक्षाचे नेते भीमराव पाटील यांनी सत्ता स्थापण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केलाय. आमच्या प्रतिनिधींना दिलेली ही प्रतिक्रिया. गणपतराव गावडेंमुळे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आला असं वाटत नाही? नाही, गणप्याला मी गेली 15 वर्ष ओळखतोय, तो आम्हाला सपोर्ट करणार. तसे जनशक्ती पक्षाचे नेते शामराव मोहिते यांनीही जनशक्ती पक्षात सत्तेवर येईल अशी खात्री दिली आहे. आम्ही गणपेशी ऑलरेडी बोलणं केलेलं आहे, तो आमच्याच पक्षाला सपोर्ट करणार, खात्री बाळगा. बघ बघ गणप्या बघ, आधीच जमेत धरते तुला, ही किती खोटारडे बघ, यासनीच का दाखवलंच पाहिजे अडून बस मुख्यमंत्री व्हायसाठी. गणपतराव यांनी मनात आणलं तर ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकतील अशी शक्यता मान्यवरांनी व्यक्त केली आहे. अजाबात काळजी करू नका, आम्ही हाय. काळजी घ्या बर का. अरे गणपा आपली काळजी घे. आजचा दिवस म्हणजे आमच्या शिपाई लोकांच्या आयुष्यातलो महत्वाचा दिवस असा. आमदार झालो आमचो गणपू, इतक्या दिवस आपल्या मध्ये बसणारो बसेचो नशी पुरकन चा पिणारो गणपू आज खूप मोठो माणूस झालो. आवशी चान माका बरा वाटला. मी गणप्याक अर्ध्या चड्डीत बघलंय. खरा सांगायचा म्हणजे मी त्या नागडोच बघलं. आता आमदार झालेला आमचं गणपू अख्ख्या जगात नागडो करतलो म्हणजे अन्याया विरुद्ध झगडतलो ह्या काय मी तुमका वेगळा सांगत काय म्हणायचं सांगते. आता तर मंडळी, गणप्याचं गुण मी लहानपणीच ओळखलं. गेली 15 वर्ष मी त्याला सतत मार्गदर्शन करतोय, सतत मार्गदर्शन करतोय. काय रे गणप्या? हा आता कदाचित तो मुख्यमंत्री देखील होईल. पण गणप्या आम्हाला विसरू नकोस. गणप्या सॉरी सॉरी, गणपतराव गावडे जिंदाबाद. गणपतराव गावडे जिंदाबाद. गणपतराव गावडे जिंदाबाद. गणपतराव गावडे जिंदाबाद. आता मी आपले ज्येष्ठ शिपाई हनुमंतराव यांना विनंती करतोय की त्यांच्यानी शाल आणि श्रीफळ देऊन गणपतरावांचा सत्कार करायचो. गणप्या, गणपतरावांना मी विनंती करतोय की त्यांच्यानी आमका 4 शब्द सांगायचे. मी माझ्या आणि आम्हाला
आम्हाला विचार करायला वेळ द्या. अरे दबावचं राजकारण तर नको. ऐकाय तर माझं तुमच्या भीमरावांना. ए बघा हे सगळं तुम्हाला भागत पडेल. अरे मेहरबानी करून जाऊ द्या. अरे काय तुमच्यामुळे मी या फंदात पडलोय. अरे नाही रे गणप्या, तुला माहित नाही काय संधी चालून आले ते. आता माघार घ्यायची नाही. मुख्यमंत्री तूच व्हायचंस. अरे हळूहळू सगळं जमल. मी काय म्हणतो कुठल्या तरी एका पक्षाचा सपोर्ट घेऊया. अरे तूच मुख्यमंत्री झाला पाहिजेस र. शिक्षणाचा आणि मुख्यमंत्री पदाचा काय संबंध. शिकलेल्या मुख्यमंत्र्याने काय देऊ लावल्यात र. शांत राहा शांत राहा. आज आम्ही फक्त इतकंच जाहीर करतो की गणपतरावांना जो पक्ष मुख्यमंत्री करेल त्याच पक्षाचा सपोर्ट आम्ही घेऊ बस. पण मुख्यमंत्री गणपतराव गावडेच झाले पाहिजेत यात तिळमात्र शंका नाही. याबाबत आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आता माघार नाही हे निश्चित. साला गणप्या राजकारण कधी शिकला. समजाव तुझ्या माणसांना सपोर्ट मलाच मिळाला पाहिजे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलायस. पुन्हा पुन्हा सांगणार नाही. आम्हाला धमकी. आवाज बंद. सपोर्ट मलाच मिळाला पाहिजे. भीमराव गटागडचे 50 आमदार फुटणं अशक्य आहे. त्यापेक्षा आपण एक काम करूया. गणप्याला सध्या मुख्यमंत्री करूया. एक मिनिट. मिळालेल्या खुर्च्या सोडायला नकोत. मंत्रीपद हवी आहेत ना. नाहीतर तो भीमराव टपलायच. 4 महिन्यानंतर नमस्कार विश्वासराव. नमस्कार. नमस्कार मंडळी. विश्वासराव आम्ही आमच्या 150 आमदारांचा सपोर्ट तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि हो गणपतरावना मुख्यमंत्री पद सुद्धा. पण पुढची वाटचाल काय. हो उद्याच प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि डिक्लेअर करू की महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री गणपतराव गावडे. अहो सगळं इकडेच घडतं या. मी म्हणत होते देव नाही देव नाही. आता छप्पर पाडून दिले या. मुख्यमंत्री पद म्हणजे मोठं पद नव्हतं. पण मी म्हणते होऊन बघा एकदा काय. व बर हाताखाली बरीच माणसं असतात नव्ह का. तुम्ही फक्त पांढरे कपडे घाला पांढरी टोपी घाला भाषण टोका आणि लाल दिव्याच्या गाडीतनं फिरा. मग मी बी जरा चांगली साडी घेईन दागिनं घालीन चांगल्या हॉटेलला जाईन गावात मिरवीन मारुतीला चार तुम्ही चड्डे जास्त घेईन काय. व तुम्ही व्हा मुख्यमंत्री. मी आहे तुमच्या माग. मी घालतेच लोटंगण देवाला. देवा यांना मुख्यमंत्री कर बाबा.
देवा एक काय माझ्या पत्रात वाटून ठेवलेस, माझ्या सारख्याला झेपल का देवा? मी गोंधळलोय देवा, काही सुचना, सगळी लोक माझ्या मागे लागले देवा, तुझ्या मनात तरी काय आहे काय मी कळ ना देवा? पांडुरंगा देवा, मी साधा माणूस आहे, माझी कुमा मारुती माझं कुटुंब साधं आहे देवा, माझ्याच्यानं कसं होईल काय होईल काय मी समजना, पण देवा माझ्या हातनं लोकांचं भलं व्हावं अशी जर तुझी इच्छा असेल तर हे पद मी आनंदानं स्वीकारीन, आणि देवा हा जर तुझा चमत्कार असेल तर नक्कीच माझ्याकडनं काहीतरी चांगलं घडत, आशीर्वाद दे मला, दुसरं काही बी मागणं नाही देवा। मी जनशक्ती पक्षाचा म्हणजेच शामरावांचा सपोर्ट घेऊन मुख्यमंत्री पद स्वीकारतो ते बाप। प्लीज सॉरी। अरे किती दिवस टिकणार आहे तुझं हे तकलादूस सरकार? कुत्रा मेला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात मंत्रालयातील शिपाई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे। शपथविधी समारंभ येत्या गुरुवारी आहे। मी गणपतराव श्रीपतराव गावडे। ईश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो की मी राज्याच्या आर्थिक सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन। मी माझ्या पदाचा वापर लोककल्याणासाठी आणि सर्व घटकांच्या उन्नतीसाठी करीन, तसेच भारताच्या संविधानाप्रती निष्ठा राखीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार सर, या सर, या 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 या। ओके, आपण तर क्रिकेट पण खेळू शकतो। चल पुढे। इकडे या की तुम्ही माझं मालकच आहे ना? अहो म्हणजे गणपतीच आहे ना? मला चिमटा काढा, मी सपनात तर नाही ना का? अव जरा आत या, तुमची दृष्टी काढते। अग मी आता मुख्यमंत्री आहे। मुख्यमंत्री आहे म्हणे? आणि या बाजूला बंडा माझं काय खरं नाही, चल आपण इथून पळून जाऊया। गणप्या खोड्या गप्प काय, चल जाऊया ना। सर आवरून घ्या, भोजनाची व्यवस्था झाली आहे। आलोच सगळ्यांची वाडा भाऊजी सावकाश होते।
काय श्रीखंड वाडा वाडा दोन चमचे आणि मारुतीला चार चमचे वाडा भरून वाडा गुलाबजाम वाडा वाडा चार आणि मला मारुतीला सहा वाडा बंगल्या झालो नाही का सगळं कसं एस टी ठेवायला लागते हा बघ या सर अहो ताई साहेब तुम्ही नाही करायचं आम्ही आहोत ना मुख्यमंत्र्याचे बायकोचं बरं असते काही काम बीम नसते काय बी नुसतं खायचं प्यायचं आणि बसायचं अव मला वाटतं तुम्ही उगीच टेन्शन घेताय तुम्ही नुसती पांढरी कापड घाला खावा प्या आणि आराम करा भासले ठोका आणि एक उद्याच बाजारात जावा आणि माझडी चांगली पातळ आणा मुख्यमंत्री नाही म्हंटल झाली का कडी घालून अग वया 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 मारत्या मजाच आहे बाबा आपली काय खरं नाही आपलं आता पांडुरंगा कुमा 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 निघतोय वय वय चला 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 येतो अरे गुप्ता साहेब अरे अरे सर काय करतायत तुम्ही माझे सर आहात बरं हे सगळे कसे येणार हा ते वेगळ्या गाडीतून येत आहेत ना हा तुम्ही व्यवस्थित जातो येतो का आमच्या शिपायांच्या तर्फे मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचा
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग पांडु सर मला सर म्हणू नका हो सर तुम्ही सीएम आहात आता पदाचा मान राखायला नको का सर मुंबईच्या शरीफ नफीसा मॅडम आपल्याला भेटायला आल्यात हॅलो मिस्टर सीएम ग्लॅड टू सी यू It's a great miracle, hmm? You know, when I heard about you, I was so zapped, na? You are so young and dashing. I think you are the best. I'll definitely bring my husband Harry to meet you. Harry? Panduranga Harry? Harry? No, Harry, my husband. Suniye Nafisa ji, abhi inhone CM ki post sambhali hai. He's very busy. Main aapke liye agle hafte ki appointment rakh deta hoon. Okay, no problem. Shall I give this? Ha, of course. Okay. Hey. Sir, ajun kahi loka bhetayla aale. Aat pathu? गुप्ता साहेब तू काय भी करा पण मला इंग्रजीचे दोन चार शब्द शिकवाव अहो केवढी फजिती होते पाहिलीत ना काय उगाच इंग्रजीमुळे अडथळा यायला नको शिकवाल ना नक्की गरजेपुरतं मी नक्की शिकवेन म्हणजे कसं बघा सुरुवातीला व्यक्ती समोर आली की हॅलो हाय असं म्हणायचं हॅलो हाय मग समोरच्याला बोलू द्यायच बोलू देतो आणि तुम्ही मध्ये मध्ये फक्त या या असं म्हणायचं आता समोरचा बोलतोय त्याला या या कसं म्हणायचं नाही नाही इंग्रजीत येसला या म्हणतात म्हणजे मराठी मध्ये हो अच्छा हो हो येस या याला हो म्हणतात हो ला या म्हणायचं या या आणि मग मग थोड्या वेळाने व्हेरी गुड असं म्हणायचं निघताना बाय म्हणायचं आणि हो कधी कधी ओके ओके पण म्हणायचं हा ते जमते ते जमते ओके ओके जमते वा 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 बोलून दाखवता दाखव बोलून येस या या व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके बाय या या ओके ओके व्हेरी गुड बाय डाळ वाढू काय या या भात ओके ओके
खीर व्हेरी गुड व्हेरी गुड अब काय चाललंय जेवण झालं झालं की बाय बाय अब काय चाललं तुम्हाला इंग्रजी ओके ओके बाय बाय व्हेरी गुड येस येस नो नो ओ नो हॅलो प्लीज सिट डाऊन चित्रपट अभिनेत्री फक्त या या ओके आणि व्हेरी गुड लक्षात ठेवा हाय हाय सर दिस इज माय फर्स्ट नॅशनल अवॉर्ड फॉर द फिल्म चोरा चोरी Yeah. I played an innocent young girl's role. Yeah. Sir, this is my first national award, sir. Okay. But sir, recently, my husband died in a plane accident. Very good, oh. very good. What? Yeah. No, sir. Yeah, okay. But what happened? Yeah. Shall I go? You have to go. But he's saying very good. He's good. Things are bad. No, I'll tell he's... you. Please come. Come. Yeah, madam. कसं बोललो इंग्लिश सगळं व्यवस्थित होतं पण जेव्हा ती म्हणाली तिचा नवरा वारला तेव्हा तुम्ही म्हणालात व्हेरी गुड पण तिच्या चेहऱ्यावरनं वाटलं नव्हतं तिचा नवरा मेलाय म्हणून कदाचित शोधला असेल ना तिने दुसरा नवरा ओ नो दिस इज नॉट गुड व्यवस्थित इंग्रजी बोलात या या व्हाट नेक्स्ट सर तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो प्रेस म्हणजे काय अवघड गोष्ट नाही हो पत्रकार वाटतील ते प्रश्न विचारतात म्हणून आपण घाबरून जायचं नसतं आणि कुठल्याच मंत्र्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात सगळेच वेळ मारून देतात अहो गेल्या 8-10 वर्षात असे अनेक बिंडोक मंत्री पाहिलेत अहो पण येळ मारून न्यायला अक्कल लागते ती कुठं आहे सर मी आहे ना काही काळजी करू नका उद्या प्रेस आहे त्या खडूस पत्रकारांच्या तोफेला तोड द्यावं लागणार आहे कसं बोलायचं कसं वागायचं कसं करू मी शिकवतो तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट असे वाकून बसू नका असं ताट हा ताट आणि स्मार्ट असं असं थोडं असं थोडं थोडं मागे ओके 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 गुड व्हेरी गुड फाईन बट वन क्वेश्चन उद्या PSF समजा एखादा कठीण प्रश्न आला तर मग काय करायचं एखादा कठीण प्रश्न आला की हनबटीवर हात ठेवून नुसतं विचार करतो असं दाखवायचं आणि असं कधी कधी नो कॉमेंट्स म्हणायचं काय नो कॉमेंट्स नो कॉमेंट्स हा आणि असं मध्येच उगीच असं लांब पॉज घ्यायचा बस बस संपलं सोपाय सोपाय जमल जमल आता काय मी तुम्हाला सुरुवातीची 4 वाक्य हातावर लिहून देतो ती असं हळूच म्हणून बघायची म्हणजे बघून म्हणायची त्यात काय अहो चौथी पाचवीत कॉपी केली खूप जमल पटकन असं आणि असं जमते जमते झालं अहो महत्वाचं राहिलं काय खाते वाटप अरे होय होय ते तर लय मोठं लचन असतं होय मी ऐकलंय पत्रकार परिषद संपायला आली कि मी असं केसांवरून हात फिरवणार उगाच नाही म्हणजे केसांवरून हात फिरवला की तो तुम्हाला सिग्नल आहे मग तुम्ही जाहीर करायचं खाते वाटप लवकर जाहीर करीन बस कस खाते वाटप लवकर जाहीर करीन बस जमलं जमलं नमस्कार नमस्कार बसा बसा आज
तुम्ही सगळे पत्रकार मोठ्या गर्दीने जमलात, धन्यवाद. एकदम बेस्ट. म्हणजे हळूहळू शिकतोय, थोडं वेगळं वाटतंय, पण ठीक आहे ना. राज्याचा कारभार व्यवस्थित चालू शकेल असं आपल्याला वाटतं का? का नाही? आता माझ्यासोबत एवढे चांगले सहकारी आहेत म्हटल्यावर होईल ना नीट. मी जेव्हा पिऊन होतो ना तेव्हा पण नीट काम करायचो. आता तर सीएमचं काम आहे म्हणजे देवाचं काम नीटच होणार. पांडुरंग सर, सर व्हॉट इफ भीमराजी ट्राइज टू डिस्टर्ब युअर गव्हर्नमेंट? सर व्हॉट इफ भीमराजी ट्राइज टू डिस्टर्ब युअर गव्हर्नमेंट? नो कमेंट्स. वाह क्या बात है, वाह वाह वाह. राज्याच्या खजिन्यात खडखडाट आहे, खरंय ना? अहो मी आत्ताच आलोय. आणि कुठं असतो खजिना? मी बघितला नाही, बघितलं की लगेच सांगतो. वन पर्सनल क्वेश्चन सर, हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव? नो कॉमेंट्स. सीएम ना असले पर्सनल प्रश्न विचारू नका. सरांना फक्त राज्याविषयीचे प्रश्न करावेत, राज्याविषयीचे प्रश्न करावेत. आणि पुढचे प्रश्न नंतर. ओके. सर काय झालं आपल्या केसांना? केस 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 केस. खाते वाटप लवकरच जाहीर होईल आणि पुढच्या प्रेस बद्दल आपण नंतर बोलूया. ओके चला चला. ओपन युअर बॅग, टेक आउट द बुक्स, नोटबुक्स अँड पेन्सिल अँड अदर थिंग्स, कीप देम. एक अप्रे, एक अक्षर भी कळना. जरा सोपं सोपं शिकव की. आता बघा, म्हणजे मी बरा आहे याला काय म्हणायचं इंग्रजीत? आय एम ओके फाईन. आय एम ओके फाईन म्हणजे मी बरा आहे. आता दुसरं वाक्य शिकव. आय मी तयार आहे याला काय म्हणायचं? आय एम रेडी. अरे आय एम गणप्या. आय एम रेडी. आय एम गणप्या म्हटलं तर? आय एम रेडी म्हणजे मी तयार आहे. अच्छा अच्छा. आणि आय एम रेडा म्हणजे काय बाबा? उगज रेडा म्हणताय. आता मला शिकव, तू एडी आहेस ह्याला इंग्रजीत काय म्हणायचं? यू आर मॅड. पण बाबा हे तुम्ही कुणा म्हणणार? ए असच आपलं शिकून घेतलेलं बरं. येड आलं की वापरते तर काय करणार? आपल्या जरा बागेचं बघा काहीतरी माझ्या बरोबर केलंय का बघा. आय एम रेडी. आय एम ओके फाईन. कुंडी माळी, माळी कुंडी गो. यू कॅन गो. शिकू शिकू. त्यासनी इंग्रजी शिकू. इंग्रजी येत नाही म्हणून उद्या पंतप्रधान पद हात जायला नको. प्राईम मिनिस्टर. रे आपलं ग्रह जोरात आहेत, उद्या ते प्राईम मिनिस्टर बी होतील. माझ्या बाचा आभार. मी स्थळ नाही नाही म्हणत होते, खरे या स्थळाबरोबर लगीन केलं ते. बर मला बी आता इंग्रजी शिकू की? आता तुला बी कर. मला बी इंग्रजी येते, बोलून दाखवू काय? आय माय कुमा गणपतराव गावडे. आय माय कुमा नव. आय एम कुमा. यावेळी गृहमंत्री पद हवं, मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. अरे तुम्ही शामराव बस की आता. अहो नव्या चेहऱ्यांना काहीतरी संधी द्या. पण पक्षाचा ज्येष्ठ नेता मी आहे, त्याची काय किंमत आहे की नाही? ज्येष्ठ नेता, ज्येष्ठ नेता खूप झालं. 50 आमदारात माझ्या पाठीशी. गृहमंत्री पद मलाच दिलं पाहिजे. यावेळी गृहमंत्री पद बाळासाहेबांसाठी आणि मला अर्थमंत्री पद. एक मिनिट. अहो उगाच हांडू नका. म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे समजा आपण मंत्रिपदाच्या चिठ्ठ्या टाकल्या तर? जरा ऐका. म्हणजे ज्याला जे मंत्रिपद मिळेल त्यानं ते इमानी अदवारी सांभाळावं. काय बाबा साहेब? मी ज्येष्ठ आहे,
त्यामुळं गृहमंत्री पदाच्या सोडून बाकीच्या जेठ्या टाका. एक मिनिट थांबा. अहो शामराव साहेब, अहो समजून घ्याव, माझ्यावर मेहरबानी करावं. ठीक आहे, मी ज्येष्ठ आणि निष्ठावंत आहे, त्यामुळं आई जगदंबा माझ्याच पारड्यात वजनदार मंत्रीवर टाकेल याची मला खात्री आहे. ठीक आहे, चला चला चला. वस्त्रोद्योग मंत्री. वा अरे वा वा, अगदी मनासारखं खात वस्त्रोद्योग. झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती सुधार मंत्री. कामगार मंत्री. आभारी आहे, आभारी आहे. बघा, दुग्ध विकास आणि पशुपालन खातं. पशुपालन. ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री. ग्रामविकास. रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती मंत्री. ए साहेब, अहो तुमची चिट्ट्यांची आयडिया एकदम बेस्ट. हा अहो तुम्ही तर ग्रेटच आहात. यांना अशीच अद्दल घडवायला हवी. अहो कसली भयानक माणसं आहे तुही. अहो तुम्ही पण वेळोवेळी मदत करत राहा, मार्गदर्शन करत राहा. नक्की. हा बर. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दूरदर्शन केल्यानं तिथं मुख्यमंत्री गणपतराव गावडे यांचा योग्य निर्णय. योग्य मंत्र्यांना योग्य खातं, त्यामुळं मंत्रिमंडळाचं काम योग्य दिशेने चाललंय. शामरावांना कमी महत्वाचं खातं देऊन गणपतराव गावडेंनी आपले राजकीय कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील शिपाई मुख्यमंत्री झाल्यामुळं आतल्या खाचा खोचा माहित असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. गणपतरावांचं अभिनंदन. अहो तुमचं अभिनंदन पण केले. वा, काय कठीण काम नसतं ग. चिट्ट्या टाकल्या की खाते वाटप. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर. शामराव मोहितेंच्या पदरात रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती खातं. तुम्हाला रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती खातं दिलंय. अहो परवाच्या पावसामुळे लोकांचे खूप हाल झालेत, लोकांची दैना उडाली. त्यामुळं सीएम कडनं हे खातं मी मुद्दामून मागून घेतलंय. रस्ते व्यवस्थित असतील, गटारांच्या सिस्टीम जर व्यवस्थित असतील तर लोकांचे हाल होत नाहीत. मी पक्षातला ज्येष्ठ नेता आहे, त्यामुळं जिथं कष्ट तिथं ज्येष्ठ. कसला डॅम्बिस माणूस आहे का यो? डॅम्बिस आहे. त्यासनी गटार साफ करायचं काम दिलं ते एकदम बेस्ट केलं. लई पैसे खातो म्हणते. शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात. यासनी जरा बाजूला ठेवा माणूस, मला काही बरा वाटत नाही. कुमे, तुला बी राजकारण कळायला लागलंय. अहो राजकारण गेलं चुलीत. माणूस तसं येऊ बेरके आहे. हा बघा साहेब, हा साकीनाक्याचा भाग. इथे डोंगरावर घरं बांधली आहेत, लाखो झोपडपट्ट्या आहेत. आणि हा, या इथे समुद्रात भराव टाकून घरं बांधण्याचं काम चालू आहे. साधी ड्रेनेज सिस्टीम सुद्धा नाहीये. सर गरिबांनी जगायचं कसं? एटले की बंबई की आबादी इतनी बढ रही है कि एक जोर की बारिश पूरी बंबई को तबाह कर देगी. सर तुम्ही आधी शिपाई होतात, आता सीएम झालात. ही संधी वाया दौडू देऊ नका सर. मुंबई आपल्या देशाचा श्वास आहे. सर तिला असं गुदमरून मरून जाऊ देऊ नका. प्लीज सर. काका, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. हे काम कसं चांगलं होईल यासाठी आशीर्वाद द्या. सर ऑल द बेस्ट. देवाजीची दौलत सारी आपण ही त्याद.
दौलत सारी आपण त्यात विकासात कर्म फुले प्रकाशाची रात विकासात कर्म फुले प्रकाशाची रात वसई विरार बदलापूर तू किती नाव सांगू 160 भूखंड विकून अनधिकृत बांधकाम होत आहेत हा क्या पुरावा शामरावांनी राजीनामा दिलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे राजीनामा पुरे 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 आता बस झाला आता मुख्यमंत्र्यांना बोलू द्या अध्यक्ष महोदय भीमरावांचे हे आरोप जर खरे असतील तर मी शामरावांना राजीनामा द्यायला सांगेल मी 3 निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याचे आदेश देतो समिती नेमण्याचं काय कारण आहे बराबर सीएम साहेब तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी होती आओ पण बाजू काय घेणार म्हणजे ह्या समजा गोष्टी खरे आहेत नव का वेट लागलाय आम्हाला एवढे भूखंड घशात घालायला पक्षाला पण काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात अहो पण असंच चालू राहिलं तर मुंबईचा नर्क व्हायला वेळ नाही लागणार गणपतराव तुम्ही नशिबानं सीएम झालाय राजकारण तुम्हाला काय कळतंय इतके आमदार निवडून आणायचे पैसे कुठून आणणार मग जनतेचे काम करा हे बाग कामाचं तू मला सांगू नकोस गेली 35 वर्ष राजकारण खेळतोय मी ठीक आहे मग समिती निर्णय घेईल उद्या तुम्ही सभागृहात निवेदन करा छान छान भाषण केलं भीमराव अभिनंदन पर्यायच नाही हो दुसरा तुमचं प्रकरण जोरात आहे पण काळजी करू नका श्यामराव त्या समितीवरची 2 जण माझीच प्यादी आहेत तुम्ही सही सलामत सुटाल आणि मग आपण सीएमचा राजीनामा मागू तुम्ही हा जो मदतीचा हात पुढे केलाय ना भीमराव त्याबद्दल थँक्स थँक्स हा बँड बाजू साल्याचा समितीचा निर्णय जर माझ्या विरोधात गेला तर मीच काय माझे सहकारी राजीनामा देतील सॉरी चला चला शामरावांनी राजीनामा दिलाच पाहिजे चला हा 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 ठीक आहे हो मी सांगितलंय पी एस साहेबांना आमच्या हा 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 ठेवा ओके अहो इथं कुठे बाजूला मुतारी दिसत नाही का मग करा की उघड्यावर तू येडी आहेस का अगं मी मुख्यमंत्री आहे बरं दिसत नाही मुख्यमंत्री काय लागत नसती होय ती बघा तिकडे मस्त मोकरा नाही
आणि आदुगरी कुठं करत होता? माणूस तोच आहे ना का? काय हो पिय साहेब? हा गुप्ता साहेब, अगोदरच्या मंत्र्याशी लागायची नाही का? लागायची ना. मग मग आडू सदरून आपला शोभत नाही हो. गाडी थांबवा, उतरा लवकर, नाहीतर गाडीतच कराल. ते शोभल का मुख्यमंत्री असणी? हे बी बरोबर आहे म्हणा. आता इथं बी माझ्या मागे मागे येणार का? चला बघा, तुमचं कधी लवकरच आवरत नाही. पांडुरंग पांडुरंग सिक्युरिटी 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 गो इमिडिएटली. अरे ए धावा, अरे पकडा. सीम झालं म्हणून इतका वेळ लावायचं भाई? चला 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 चला, सीमने काम कशी झटपट कराल पाहिजे. बस 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 गुप्ता साहेब, गावात शहरात नाका नाक्यावर मुतारे काढूया का? नक्की काढूया. लवकर काढा, तुम्ही निदान उडावर तरी करू शकताय. आम्ही बायकांनी इतकी वर्ष सहन केले. काढा काढा, पुरुषांसाठी पण काढा आणि बायकांसाठी स्पेशल काढा. मुख्यमंत्री गणपतराव गावडे यांचा, 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 मुख्यमंत्री गणपतराव गावडे यांचा. आता मला एवढ्या गाड्या नको आहेत. त्या त्या ड्रायव्हरनं म्हणावं आपापल्या गावी जाऊन मस्तपैकी राहा, आराम करा. मला फक्त एक अँबॅसेडर ठेवा बस. ठीक आहे सर, मी पण जवळच्या रेस्ट हाऊसला जातो. तुम्ही कुठे रेस्ट हाऊसला चाललाय? चला की आमच्या घरला चला. राहतात का कुठे दिसत नाही? काय रे बाळा, संधी पांडुरंगाची कृपा. देवा पांडुरंगा, मला तर काय बी समजत नाही. जमताय ना बरं तुला सार? कसं काय रे तुला मुख्यमंत्री केलं? देवाचंच लेकरू तू बघ. बरं जरा खात पी जा, किती वाळलायस. आता कुमीची काय तक्रार आहे का? नाही आई, आता एकदम झकास आहे. वाटेल ते खायला मिळतं या, कपडं पातळ सगळं मिळतं या. आई तुम्ही बी चला की मुंबईला, मला तिथं काय बी काम नसतं या. तावात एवढी फुगली. हा ग जरा आंग बिंग हालिव. मुख्यमंत्र्याचं पद म्हणजे आळवावरचं पाणी हाय. कवा जायल सांगता यायचं नाही आणि मग तुझ्या हातात चूल न फुकणीच येईल म्हणून सावध केलं बाई. आणि तुला एक विचारायचं होतं, तू काय नवं नाव लावून बिन घेतलंस की काय? परवा टीव्हीवर बघितलं तुला समधी शेम शेम म्हणत होती. अरे किती घाण नाव ती रे. हवा आई शेम नव शेम शेम चीफ मिनिस्टर चीप चीप हत्येच्या. अग चीप नव चीप म्हणजे पडतूस पण व फ चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री. अग ते इंग्रजी नाव आहे. मारती मुंबईला जाऊन लय शाना झालास की रे. कर कर अशीच प्रगती कर आणि बापेक्षा मोठं पद मिळव. प्राईम मिनिस्टर आता ते आणि काय असतं? किती साधी आणि निर्मळ मनाची माणसं आहेत नाही? मारत्या उद्या नदीला पवायला जा बरं का बाळ. आजी बाबा मला घेऊन जात नाही. अरे जातील उद्या घेऊन. अरे वैर बोललो ना उद्या जातो घेऊन म्हणून. मग आलो आलो गुप्ता साहेब. हा सर. माझे मित्र आलेत.
रात्री जरा उशीर होईल, तुम्ही झोपून घ्या, सकाळी बोलू. ठीक आहे. गणपा कसं वाटतंय रे तुला आता? काय सांगू, दिवसा बरं वाटतं पण रातच्याला पहिल्यासारखी झोपच येत नाही रे. अरे लोकांच्या भल्यासाठी तेवढं सहन करावंच लागतंय. मतदार संघाची बरीच कामं तू मार्गी लावलीस. तेवढं कॅम्प्युटर कॉलेजचं बघ. ते होईल रे. काय टोचा आज पण टाकून आला का? नाही थोडे कमी केले. आणि तमाशा? नाही कधी आधी मध्ये कवा कवा मूळ आला. अरे टोचा लेखा सुधारणार कधी रे तू? हा मूल झालंय. अरे ते सोड रे. अरे गणपा मुका नुसता बाप झाला नव तर त्याच बाळ सुरात चांगलं रडत. या तूच सांग कस सांगायचं. काय रे काय झालं? काय झालं? राधा का गेली रे? आता तिचा भी फोटो तिच्या दिलीप कुमार संग लागलाय. हे करतो मी. गणपतराव सर्व पिकांची नासाडी झाली, आमच्यासाठी साहेब काहीतरी करा. नमस्कार शिवम साहेब. दत्तश्री कारखान्याच्या दूषित पाण्यानं साहेब जिल्ह्यातल्या सगळ्या पिकांची वाट लागली साहेब. वाट काहीतरी करा. अहो पेरलं तर उगवत नाही आणि उगवलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय साहेब? हे आमचं निवेदन घ्या साहेब आणि काहीतरी ताबडतोब करा साहेब. तुम्ही आला तिथे तर चला बघायला. चेअरमन साहेब आता परदेशात निघाले. चला रे. बघ की बाबा मला नदीवर घेऊन जाणार होत गेलं. जाऊया बाबा आपण संध्याकाळी जाऊया. आपण बाबासनी सांगूया. तुम्ही जरा समजून सांगा. माझ्या स्वाने आईचं ऐकावं. जाऊया मग. सांगितलं काय झालं शिवाजी? काय काय झालं सर? गाडी खराब झाली. बघ उशीर होत सर. गाडी थांबवाय. ए बाबा अरे थांब की. अरे सर मी पण येतो सर. आओ सर. अरे चढू दे. अरे अरे बाजूला. चेअरमन साहेब कोण आहेत? मी आहे. अहो काय हो कसं काय दूषित पाणी सोडता तुम्ही? अहो अशा न गुरं मारतात. पिकांची नासाडी होते, माणसं मरतात आणि अहो जर पीक गेलं तर खाणार काय? अहो सगळ्यांचं पोट आहे ना आपलं. अहो तात्यासाहेब कोरेंचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. अहो वारणा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी शेतकऱ्यांची घरं फुलवलेत, संसार फुलवलेत आणि तुम्ही गुप्ता साहेब
यांच्या कारखान्याचे लायसन्स कॅन्सल करण्याचे आदेश देतो मी. सर, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला? 100 वर्षांची परंपरा असलेल्या आणि अलीकडेच भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चांगले नवीन प्रशिक्षित तंत्रज्ञ तयार होण्यासाठी राज्यात सहकार विद्यापीठ स्थापणार. वा, चांगला निर्णय. थँक्यू. आणखी एक प्रश्न सर. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन, पण मला एक अर्जंट मीटिंग आहे, जाऊ का मी? ओके सर. थँक्यू. थँक्यू सर. काय गुप्ता साहेब? येस सर. थँक्यू. थँक्यू. साहेब, आमच्या ऊसाला सर्व शेतकऱ्यांच्या चांगला दर दिल्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिवंदन करतो. नमस्कार. 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 काय आबासाहेब, कसे आहेत? बरे. या द्या. बरं, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, मी वाचून दाखवतो. तरुणांनी रोजगार व्यवसाय करावा यासाठी सर्व बँकातून विनातारण कर्ज पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्या वृद्ध कलावंतांनी आपल्या उमेदीच्या काळात सबंध महाराष्ट्रातल्या रसिक जनतेचे मनोरंजन केले, त्यांची आज हालाकीची परिस्थिती आहे. अशा कलावंत व तंत्रज्ञांसाठी मी दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्याचं जाहीर करतो. रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी नवा व्यवहार्य अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची परंपरा जपणारी तसेच शेतकरी कष्टकरी यांच्या समस्यांना वाचा फोडणारी नवी वाहिनी सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट सुविधा पुरवणार आहे. एक्सक्यूज मी, हा निर्णय आपला आहे. मुलींच्या व स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक उपकर्षासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. इट्स अनबिलीव्हेबल. यस, डॅशिंग. गणपतराव गावडेचा रॉक्स इज द बेस्ट सीएम एवर. यस. गणपतराव गावडे जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत ना, तेव्हापासून आम्हा सगळ्या तरुणांमध्ये एक जोश निर्माण झालाय आणि